ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीचा खून केला. मिरजेत ठाकरे गटाकडून नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध. मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेचा चुकीचा निकाल देऊन लोकशाहीचा खून केला असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. काल जे घडणार नव्हते ते घडवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अपात्र केले गेल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोला शिवसेना ठाकरे गटाकडून मिरजेत जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला. याबाबत शिवसेनेचे स्थानिक नेते सिद्धार्थ जाधव यांनी काल राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा निषेध करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तर मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी सिद्धार्थ जाधव, चंद्रकांत मेंगुरे, बाळासाहेब बरकाले, विशाल सिंह राजपूत, प्रशांत माने, अतुल रसाळ, प्रदीप धोंगडे, शकील पिरजादे, केदार गुरव, दिलीप नाईक, महादेव मगदुम, शाकिरा जमादार, मनीषा पाटील, सरोजनी माळी, स्नेहल माळी, सानिया पठाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सभापती राहुल नार्वेकरनी जो लोकशाहीच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून जो एक अतिशय चुकीचा आणि घातकी निर्णय दिला, ज्या निर्णयामुळे लोकशाहीचा खून केलेला आहे त्यांनी, तर अशा नार्वेकरचा आम्ही धिक्कार करतो. नार्वेकरनी जो निर्णय दिलेला आहे तो एक तर्फी निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयातर्फे तमाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक त्यांच्याविषयी असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे. लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पद्धतीनं एखादा जर व्यक्ती एखाद्या घरात जर कामाला आला आणि काम करून काही वर्षाने म्हणला हे घर माझंच आहे, ज्या पद्धतीचा प्रकार आज आलेला आहे. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसंघात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एका पक्षाचे कार्यकर्ता म्हणून घेतला होता. ते एक साधे रिक्षावाले होते असे तमाम महाराष्ट्राला माहित आहे. त्यांना आज मंत्रीपद केलं, त्यांना आमदार केलं आणि आज त्यांनी सगळं माझंच आहे, हा म्हणजे शिवसेना माझी आहे, प्रत्येक गोष्ट माझी आहे आणि इथं उद्धव साहेबांचं काही नाही असं सांगतायत. याचा अर्थ येड्या माणसांसोबत समजणारी गोष्ट आहे आणि याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि सुप्रीम कोर्ट 100% हा उद्धव साहेबांच्या बाजूनच निकाल देईल त्यामध्ये आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि आज आम्ही इथं मिरज शिवसेनेच्या तर्फे राहुल नार्वेकरचा जाहीर निषेध करतो. जो काल महाराष्ट्रामध्ये जो निकाल दिलेला आहे, ज्या गटामध्ये निकाल होता त्या गटामध्ये निकाल द्यायचा होता, परंतु ते देऊ शकले नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आणि लोकशाही आणि हिटलरशाही याचा फक्त या महाराष्ट्रामध्ये प्रत्यय घडून आलेला आहे. म्हणून मला आता असं वाटतंय की ज्यावेळी एकनाथजी शिंदे साहेब नुसता एबी फॉर्म घेत होते त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सही होती हे ते विसरलेले आहेत. मला असं वाटतंय आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं जर चाललं तर लोकांची भावना ही अत्यंत काय म्हणतात ते लोकांना एक न कळणारा हे विषय त्यांनी केलेला आहे आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं हे दंडुकशाही चालणार नाही. एवढंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पानगुडांना आणि त्या राहुल नार्वेकरना एवढंच मी या ठिकाणी सांगतो. महानकरी न्यूज साठी आदि माने मिरज.